यूथ सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताजा महत्वपूर्ण आणि मनोरंजक घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा यूथ सुपर वन। त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संस्थानच्या खासदार श्री गोविंदराव आदिक विधी महाविद्यालय श्रीरामपूर येथे संत श्री हरिभाऊ आनंदराव घाडके पाटील प्रथम राष्ट्रीय अभिरूप न्यायालय स्पर्धा संपन्न झाले। या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक शिवाजी मराठा लॉ कॉलेज पुणे आणि द्वितीय पारितोषिक त्याचबरोबर बेस्ट मेमोरियल पारितोषिक डी वाय पाटील लॉ कॉलेज पुणे यांनी मिळविले। बेस्ट वकील म्हणून कुमारी साक्षी नंदकिशोर भल्ले एन बी ठाकूर लॉ कॉलेज नाशिक यांना गौरवण्यात आले। महाविद्यालयाच्या प्राचार्या प्राध्यापिका संघमित्रा राजभोज यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित स्पर्धेत महाराष्ट्रातील 10 संघ सहभागी झाले होते। स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून अभिजित नांदगावकर प्रथम जिल्हा न्यायाधीश आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश तर अध्यक्षस्थानी बीजी कोळसे निवृत्त न्यायाधीश मुंबई उच्च न्यायालय तसेच मान्य खराडे दुय्यम संयुक्त दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ विभाग ॲडव्होकेट साळुंके श्रीरामपूर कोर्ट बार अध्यक्ष आणि ॲडव्होकेट स्नेहलताई घाडके पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। बीजी कोळसे सर यांनी संविधान वाचविणे ही काळाची गरज आहे असे सांगत त्यांनी भावी वकिलांना आवाहन केले। आम्ही सर्वांना म्हणजे वाटते बंधुता हे इतकं महत्वाचं वाक्य आहे की माझ्या शेजारी बहीण माझी आहे माझा भाऊ माझा त्याच्याशिवाय देश कसा नव्हता देश तुमचा सोडा म्हणजे मुस्लिमांनी हिटलरने खूप मोठा काय झाला इंकेटर पडलं त्यांचे देश कुठे राज त्यांनी सगळे ते विचार बेचिराग केले युरोप बेचिराग केला स्वतः देश बेचिराग झाले त्यानंतर त्यांनी सुद्धा आले कोकणावरचा होता एक एक पंख त्याच्या काढल्यानंतर सगळे पंख आणि मग
स्पर्धेसाठी बालाजी विधी महाविद्यालय पुणे येथील प्राध्यापिका श्रीमती आकांक्षा श्रीवास्तव आणि श्रीमती प्रियंका मंडल यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. पारितोषिक वितरण सोहळ्यावेळी संस्थेच्या प्रशासक श्रीमती विनया कांबळे मॅडम, प्राध्यापक डॉ ज्योती शिंदे मॅडम, प्राध्यापक डॉ वैशाली कदम मॅडम, श्रीमती मानसी मॅडम, श्रीमती आशा कवडे मॅडम, श्रीमती होले मॅडम, श्रीमती गौरी शेलार आदी उपस्थित होते. तसेच स्वयंसेवक म्हणून नितीन कोरडे, जगदीप यादव, गौरव घुले, शुभम भराडे, विकास जगदने, अभिनव लुक्कड, आशुतोष टिंगरे, भावना मुंडे, सानिया शेख, सतलज बोराडे, स्नेहल मुसमाडे, रेणुका कोकाटे, रविना साळवे, आकांक्षा पंडित आणि सानिया सय्यद आदी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे कामगिरी पार पाडली. सहजादी इराणी या विद्यार्थिनीने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तसेच या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर सहकारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. न्यूज सुपरवन साठी वृत्त संकलन विभाग, श्रीरामपूर.